तर आज आपला तिसरा दिवस आहे. आपण दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ नक्की काय आहे आणि कशासाठी आहे हा विषय आपण समजून घेतोय या मालिकेच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण आचार आणि विचार या दोन गोष्टींमध्ये तफावत केली आणि हा ग्रंथ जो आहे तो विचारांच्या अनुषंगाने किंवा विचारांना प्राथमिकता देणारा ग्रंथ आहे असं आपण निश्चित केलं. ते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल आपण निश्चिती आणि अनिश्चिती या दोन गोष्टी आपण वेगवेगळ्या केल्या आणि त्यामध्ये निश्चितीचं तत्वज्ञान सांगणारा हा ग्रंथ आहे. त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत जेवढी शास्त्र झाली त्या प्रत्येक शास्त्राने म्हणजे अगदी आपली शास्त्र जी आहेत सहा शास्त्र त्यांचा सुद्धा शेवट जो झालाय तो नेती नेती झालेला आहे. न इती न इती झालेला आहे म्हणजे हे नाही याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. मग जर वेगळं काहीतरी आहे तर मग तिथे निश्चितीचा जन्म होत नाही आणि पर्यायाने आपण त्या शास्त्रांचा कितीही अभ्यास केला तरी त्यातून माणसाचं कल्याण झाल्याचं संभवत नाही. ज्या काळात शास्त्र जन्माला आली असतील त्या काळात वर्तमान अनुषंगाने लोकांचं कल्याण झालं असेल, परंतु आता त्या शास्त्रांचा अभ्यास माणसाला पुरेसा ठरत नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. आज आपण थोडंसं पुढे सरकूया. आणखी एक विषय आहे, तो विषय असा आहे की काल म्हणजे समय आणि कालातीत म्हणजे काळाच्या ओघात न येणार असे दोन मूळ भाग चर्चेला यायला हवे आहेत. खरं तर आत्तापर्यंत काय झालेलं आहे की मनुष्य त्याच गोष्टींच्या नादी लागतोय ज्या गोष्टी काळाच्या ओघात नष्ट होतात किंवा परिवर्तनशील आहेत किंवा जशा आहेत तशा पुढे दिसत नाहीत. जिथे परिवर्तन आहे, परिवर्तन जिथे आहे तिथे काळ आहे. सगळ्यात आधी तर ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कालातीत म्हणजे काळाच्या ओघात न येणार. आता सगळ्यात आधी तर परिवर्तन हा शब्द आपण थोडासा समजून घेणं गरजेचं आहे की तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की जी गोष्ट या जगामध्ये परिवर्तित होत नाही बदलत नाही त्या गोष्टीला म्हणजे ती गोष्ट तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसत नाही. हे थोडंसं विधान मी धाडसाचं करतोय. या जगामध्ये परिवर्तन जर उपयोगाचं नाहीये, परिवर्तन जर अशाश्वत आहे तर मग निर्माण कसं झालं, म्हणजे कशासाठी झालं, परिवर्तन निर्माण व्हायचं कारण काय? तर त्याचं जे मूळ उत्तर आहे की या जगात परिवर्तन काय गरज पडली, अपरिवर्तन आहे ठीक आहे, परिवर्तनाची काय गरज पडली, तर त्याला एक सोपं उत्तर असं आहे की उदाहरणार्थ तुम्ही एखादा कुत्रा जर दिवसा कुत्री जनरली कुठेतरी आराम करताना दिसतात तर तुम्ही हा प्रयोग करून बघण्यासारखा आहे. एखादा दगड त्या कुत्र्यासमोर ठेवून द्यायचा, त्या दगडाला हलवायचं नाही, समजा त्याची जागा हलवायची नाही, जसा आहे तसा पडून ठेवून द्यायचा, तर ते कुत्रं त्याला घाबरत नाही, त्या कुत्र्याचं त्या दगडाकडे लक्षही जाणार नाही, ते परत झोपतं. कुत्र्याची झोप ही थोडी सावध झोप असते. तुम्ही त्याच्या बाजूने जरी गेला तरी झोपेतच तो असा डोळा वर करून बघणार तुमच्याकडे आणि त्याच्या लक्षात येतं की याच्यापासून आपल्याला काही धोका नाही, पुन्हा झोपून जातो ते कुत्र. तर त्याची गंमत आहे त्या कुत्र्याची. तुम्ही त्या दगडाला दोरा बांधायचा, दोरा बांधल्यानंतर जोपर्यंत तो दगड स्थिर आहे त्याची जागा बदलत नाही तोपर्यंत कुत्र्याला त्याचं टेन्शन येत नाही, कुत्र्याला तो दगड असून दिसत नाही. आता काय करा तुम्ही, थोडं दोऱ्याने तो दगड ओढा, त्याची जागा बदला, आता ते कुत्रं बेचैन होतं. अजून थोडीशी जागा हलवली ते आणखी बेचैन होणार.
आता जसजशी तुम्ही दगडाची जागा हलवाल तस तसा त्याला बाकीचं जग सोडून दगड दिसायला लागलं. दगड जोपर्यंत स्थिर होता तो जोपर्यंत जागा बदलत नव्हता तोपर्यंत त्याला दिसला नाही तो. पण जागा बदलायला लागल्यावर त्याचं अस्तित्व दिसायला लागलं. म्हणजे परिवर्तन हा विषय तुम्हाला जी अदृश्य गोष्ट आहे ती दिसण्यासाठी गरजेचं आहे. मला सांगतो हे की एखादी गोष्ट हल्ल्याशिवाय दिसतच नाही आपल्याला. हल्ल्याशिवाय आपल्या पटलावरच येत नाही. म्हणजे एखादी गोष्ट परिवर्तनशील आहे म्हणून आपण सावध आहोत. तुमच्या आमच्यामध्ये जो सावधपणा आलाय तो परिवर्तनाला घेऊन आलेला आहे. एखादी गोष्ट तुम्हाला काहीच म्हणजे त्रास देणार नाही समजा तर त्याविषयी तुम्ही सावधगिरी नाही बाळगत नाही का. एखादा मुलगा आहे समजा त्या मुलापासून तुम्हाला काहीच धोका नाही. किंवा या जगामध्ये खूप लोक आहेत आपण ज्यावेळेला रस्त्याने चालतो त्यावेळेला कोणाकडूनच आपल्याला काही धोका नसतो. आपल्या ओळखत नाहीत त्यांच्याकडून त्यामुळे त्यांच्याविषयी आपली सावधगिरी येत नाही कधी. बरोबर आहे की नाही. सावधगिरीचा विषयच येत नाही त्याच्यातून. पण सावध कोणाविषयी असता तुम्ही. सावध तुम्ही जे ज्यांना ओळखता तुम्ही त्यांच्याविषयी तुम्ही सावध राहता. त्याचं कारण आहे की ती माणसं प्रतिक्रिया द्यायला तुम्हाला उत्सुक राहतात. प्रतिक्रिया या सावधपणातूनच येतात. तुम्ही सावध आहात या विषयामध्ये. या जगामध्ये परिवर्तनामुळे माणूस सावध झालेला आहे लक्षात घ्या. आणि दुसरा मुद्दा परिवर्तनामुळे सावधपणा येतो. मग सावधपणा एवढा महत्वाचा आहे का. तर त्याचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे की या जगात जीवाचा सावधपणाच सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. जीव जर सावध नसेल तर तो जगायला लायक नाही. जीव जर सावध नसेल तर त्याला खऱ्या खोट्यातला भेदच कळणार नाही. जीव जर सावध नसेल तर त्याला परिवर्तन अपरिवर्तनातला फरकच कळणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये बदल जे होतात ते तुमच्या आमच्या सावधतेसाठी होतात. ते तुमच्या आमच्यामध्ये सावधता निर्माण करतात. तुम्ही त्याविषयी सावध असता. बरोबर आहे. तर हे जे सावधता आहे म्हणजे ती परिवर्तनामुळे आलेली आहे बदलामुळे आलेली आहे सावधता. आणि त्यासाठी बदल आवश्यक आहे. पण बदल आवश्यक आहे तो सावधतेसाठी. मग सावधतेचा उपयोग फक्त बदलच समजून घेण्यासाठी आहे का. बदलामुळे सावधता आली तुम्हाला हे मान्य आहे. पण याचा अर्थ काय. सावधतेचा शेवटचा उपयोग म्हणजे परिवर्तन कळावं असं आहे का. तर तसं नाहीये. कारण परिवर्तन हे आपोआप कळणारा विषय आहे. हे समस्त जग आपोआप तुम्ही नाही केलं तरी परिवर्तित होतंय. आणि त्या परिवर्तनाच्या प्रवाहामुळे बाहेरच्या जगात जे परिवर्तन घडतंय त्याच्या प्रवाहामुळे आतमध्ये जीवाच्या सावधतेचा सुद्धा प्रवाह आहे. लक्षात घ्या दोन गोष्टी आहेत. बाहेर परिवर्तनाचा प्रवाह आहे आणि त्यामुळे त्याचा दुसरा परिणाम आपल्या आतमध्ये आहे की जीव सुद्धा त्यामुळे परम सावध आहे. तो चेतनाच्या अनुषंगाने सावध आहे. तो जडाच्या अनुषंगाने सावध नाहीये. जड काय आहे त्याला असून नसून सारखं आहे. पण जर एखादी गोष्ट हलतीये तर हा लगेच सावध होत. म्हणजे परिवर्तन जे आहे ते जीवाला आतमधून परमसावध करून आहे. आणि या परमसावधतेमुळेच म्हणजे जीवाचं अज्ञान काय. जीवाचं अज्ञान तो सावध नाही हे त्याचं अज्ञान आहे की नाही. सिम्पल म्हणजे अज्ञान म्हणजे काय. त्यांनी फार ग्रंथ वाचले नाही म्हणजे अज्ञान नाही असं नाहीये काही. त्याला सावध नाही येतो. तुम्ही मी तुम्हाला विचारतो की तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जाता. एक वेडा माणूस आणि एक साधा माणूस दोन माणसं तुमच्या समोर उभी केली. दोघं तुमच्याशी काहीच बोलली नाही मौनामध्ये आहेत. तुम्हाला कळेल का कोण वेडा आहे कोण शहाणा आहे. नाही कळणार. ज्या वेळेला दोघं व्यक्त होतात
त्यावेळेला तुम्हाला लगेच कळतं हा वेडा आहे आणि हा व्यवस्थित आहे. आता ते तुम्हाला कळतं की हा वेडा आहे, पण वेडा आहे म्हणजे नक्की काय आहे हे तुम्हाला कळत नाही. म्हणजे कळायला सोपं आहे, पण कळायला सोपं आहे तरी सिद्ध करायला महा कठीण आहे की नक्की वेडेपणा म्हणजे काय. तर त्याचं सोपं उत्तर हे आहे की या जगामध्ये मनुष्य प्राणी हा परम सावध होऊन जगणारा प्राणी आहे. जिथे जिथे जीव आपली सावधानता सोडतो, सावधता सोडतो, तिथे तिथे वेड जन्माला येत. तो सावध नाहीये, त्याला प्रतिक्रिया देता येत नाही, तो काहीच्या काही प्रतिक्रिया देतो. तुम्ही त्याला पूर्वेचं विचारलं आणि तो पश्चिमेचं बोलला तो वेड आहे म्हणतो आपण. का? सावधता मोडते त्याची. म्हणजे याचा अर्थ जीवाला सावध करणं हा या अखिल परिवर्तनाचा महत्वाचा, ज्याला आपण महत्वाचा साध्य आहे ते, आणि हा उद्दिष्ट आहे ते. आणि म्हणून हे जग जे आहे हे परिवर्तनशील करण्यात आलेलं आहे, सारखं बदलतंय, आणि सारखं बदलत असल्यामुळे हा सावध होत जातो. मग तो आणि सावध होत जातोय तर मग त्या सावधतेचा, आता सावधतेचा प्रवास जो आहे तो परमज्ञानाकडे व्हायला पाहिजे. सावधता हे तुमचं पायाभूत ज्ञान आहे, हे तुम्हाला कोणी प्रदान केलेलं नाही, हे तुम्हाला उपजत दिलेलं ज्ञान आहे. परमेश्वराकडून आलेलं ज्ञान काय आहे? परमेश्वराकडून सावधता दिली जाते परमेश्वराला, जीवाला सावध केलं गेलं फक्त, बाकी काय परमेश्वरून काय दिलं जात? ज्याला सावधपणा नाही तो तुमच्या हिशोबाने वेडा, बरोबर आहे? आणि वेडा आहे तो जगायला लायक आहे? नाहीये. म्हणजे तुमच्या जगण्याला जी लायकी दिली गेली ती परमेश्वराकडून दिली गेलेली आहे, त्याचं नाव आहे सावधपणा. आणि परिवर्तन जो आहे, तर याच्यामध्ये जे परिवर्तन आहे, ज्या गोष्टी परिवर्तनशील आहेत, त्या सगळ्या गोष्टी काळामध्ये मोजल्या जातात. जर काळ ही संकल्पना नाहीये तर परिवर्तन सुद्धा कळणार नाही आपल्याला. लक्षात घ्या, परिवर्तन होणाऱ्या सगळ्या गोष्टी काळाच्या अनुषंगाने मोजल्या जातात, आणि सावधपणा जो आहे त्याचा काळाशी काही एक संबंध नाही. येते लक्षात तुम्ही? एक गोष्ट कालातीत आहे, तुमचा सावधपणा हा कालातीत आहे. एखादा माणूस जर लहानपणी शहाणा असेल तर तो असं ठामपणे काहीच सांगता येत नाही की तो थोडासा मोठा झाला की वेडा होणार आहे, आणखी मोठा झाल्यावर आणखी वेडा होणार आहे, त्याचा सावधपणा नष्ट होत जाणार आहे, असं जनरली होत नाही. नाही होत असं, तो शेवटपर्यंत सावध राहतो. सावधपणा कमी अधिक असतो असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात तसं नाही. सावधपणाला सुद्धा अखंडता आहे. मोडला तर अख्खा सावधपणा मोडतो, म्हणजे अगदीच वेडा, आणि नाही तर तो परमसावध आहे. परमसावध आहे, आणि मग एक म्हातारा सुद्धा परमसावध आहे, आणि एक लहान बाळ सुद्धा परमसावध आहे. अखंडता आहे त्याच्यामध्ये. या जगामध्ये ज्या गोष्टींचे खंड होतात त्या गोष्टी काळामध्ये मोजल्या जातात, ज्या गोष्टी अखंड आहेत त्या गोष्टींना काळ बाधत नाही. प्रिन्सिपल आपण आज निर्माण करूया, एक लक्षात महत्वाचं सुद्धा, हा, की ज्या गोष्टी अखंड आहेत त्याचा खंड नाही पाडता येणार त्यांना नाही काळ बाधत. उदाहरणार्थ प्रेम हा विषय मर्त्य नाही, आपण त्याच्यामध्ये शिरलेलो नाहीये, खूप आतमध्ये आपण गेलेलो नाही त्या विषयाचा. आपण प्रेमाचा जो उपयोग किंवा प्रेमाची जी संकल्पना आहे, ती प्रेमाची संकल्पना आपण भावनेच्या आधारावर ठरवलेली संकल्पना आहे. प्रेम म्हणजे प्रेम भावना असा आपला एक गैरसमज झालेला आहे, पण तसं नाहीये. प्रेम करणं एखाद्यावर आणि स्वतः प्रेम रूप होऊन जगणं अशा दोन स्वतंत्र संकल्पना आहेत, लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये जो प्रेमी आहे तो अखंड प्रेमी आहे, तो अर्धवट प्रेमी नाहीये. तो याच्यावर प्रेम करेल, त्याच्यावर करणार नाही, याचा द्वेष करेल, त्याची घृणा करेल, असा जिथे खंड पडतोय तिथे प्रेम नाहीये. तिथे बाकीच्या गोष्टी असू शकतील, तिथे आपुलकी आहे, तिथे आणखी बाकीच्या भावभावनांचा घोळ आहे, त्याला प्रेम नाही. प्रेम हा अखंड विषय आहे. अखंड विषय असल्यामुळेच एका फुलावर सुद्धा तुम्ही प्रेम करू शकता, एका पक्ष्यावर सुद्धा तुम्ही प्रेम करू शकता, त्याला तुकडा कसा पाडणार?
फुलावर प्रेम केल्यानंतर फूल कधी म्हणत नाही की बघ आता माझ्यावर प्रेम केलंय गुलाब आहेस मी आता कमळावर करायचं कारण नाही, असा पॉझिटिव्हनेस कुठे येत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जिथे खंड आहे त्या सगळ्या गोष्टी काळाच्या संकल्पनेमध्ये मोडतात आणि अखंड ज्या गोष्टी आहेत त्याचा खंड पाडता येत नाही, त्या सगळ्या गोष्टी काळावर मात करणाऱ्या गोष्टी आहेत. आपलं दुर्दैव असं आहे की आतापर्यंत आपला जो अभ्यास आहे तो खंड करणाऱ्या विषयांचा अभ्यास आहे. प्रत्येक गोष्ट खंड खंड खंड, सुरुवातच आपली जातीयतेमुळे धर्मांधतेमुळे खंडात झालेली आहे. आपण खंडित आहोत. एखादा हिंदू एखादा मुस्लिम खंड पाडून टाकले, खंड पाडून टाकले, त्यामुळे अभ्यास जो आहे या खंडांवर आधारलेला तो आपोआपच काळाच्या ओघात आलेला आहे. त्याच्यावर काळाची नजर आहे. बरोबर आहे. कालातीत असं काही नाहीये. आता आणखी दुसरी संकल्पना, एकतर खंड अखंड, जी गोष्ट खंडित होते तिला काळ सोडणार नाही कधीच. खंडित होते परिवर्तित होते तिला काळ कधीही सोडणार नाही, आणि जी गोष्ट अखंड आहे तिला काळ कधीही बांधणार नाही. दोन गोष्टी असंभव आहे. आपला जो शोध आहे तो खंडित विषयाचा शोध आहे, आपण अखंडाचा शोध घ्यायला कमी पडतोय हा विषय आहे. आणि ही जी दत्तात्रय मोक्ष गीता आहे, ही जशी पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की आचार आणि विचार यातला विचार प्रकडला त्याचं ते कारण आहे की आचार हा खंड काढणारा आहे आणि विचार हा अखंडतेकडे सरकणारा आहे. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं निश्चिती अनिश्चिती त्याचंही तेच कारण आहे. कारण जी गोष्ट खंडित होते त्या गोष्टीची निश्चिती काय सांगायची, जी गोष्ट परिवर्तित होते त्याची निश्चिती कशी सांगणार. म्हणूनच या जगात जरी पंचमहाभूत जड असली तरी सुद्धा त्यांच्यावर आपल्याला निश्चित होता येत नाही. त्याचं ते कारण आहे. उदाहरणार्थ पाणी घेतलं आपण, पाणी आहे. आता पाणी घेतलं आपण, ते पाणी थोड्या काळाने बाष्प होणार नाही कशावरून. आता बाष्प झालेलं पाणी धरायला घेतलं तर ते पुढं बर्फात रूपांतर होणार नाही कशावरून. म्हणजे असं नाही आहे त्याचं काही. आकाशातून पाणीच यायला पाहिजे आणि बर्फ नाही यायला पाहिजे ही संकल्पना अजून निर्माण झालेली नाहीये. त्यामुळे गारा सुद्धा येतात आपल्याकडे, गारा येतात आणि त्या गारांमुळे काय होळ होतो, मग नंतर बर्फ पण आला. बाष्पातून डायरेक्ट बर्फ सुद्धा होतो. हे कसं काय घडतं? म्हणजे याच्यावरती विश्वास ठेवता येत अनिश्चितीचं सूत्र आहे. मग पाण्यामध्ये निश्चितीचा भाग काय आहे? एक तर लक्षात घ्या की जे जे दृश्यमान आहे ते सगळं अनिश्चित आहे. लक्षात घ्या, जे जे दृश्य दिसत, कारण दृश्य दिसतंय याचा अर्थच परिवर्तनाशी संबंधित असलेला विषय आहे. कारण दृश्य आलं म्हणजे काळाच्या संबंध आला त्याला अमुक एक काळापर्यंत. आणि म्हणून कसं होतंय की ज्या वेळेला आपण खूप सुषुप्तीमध्ये जातो त्यावेळेला तिथे काळाची संकल्पना सुद्धा नष्ट होते. हे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे की आपल्याला झोपेमध्ये काळ सुद्धा कळत नाही. म्हणजे आपण कृतयुगात आहोत, त्रेतायुगात आहोत, द्वापर युगात आहोत, कलियुगात आहोत, काही कळत नाही आपल्याला. त्याच्याही पलीकडे आपण आहोत की नाहीत म्हणजे अस्तित्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. तिथे आपल्याला आपण आहोत हे सुद्धा माहीत नसत. काय गंमत आहे बघा, दररोज आपण एका अशा जागेवर जाऊन येतो की तिथे आपण आहोत की नाहीत हा सुद्धा प्रश्न पडतो. जिथे अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले म्हणजे अस्तित्व सुद्धा संपलं, तिथे जिथे अस्तित्वाचा बोध आहे तिथे काळ ही संकल्पना काम करते. कसं गंमत आहे बघा तुम्हाला, हा मोठा प्रॉब्लेम आहे. जिथे अस्तित्वाचा बोध आहे, अस्तित्व तर दोन्हीकडे आहे. झोपेत अस्तित्व जातं का? नाही जात. झोपेमध्ये सुद्धा अस्तित्व आहे आणि जागेपणी सुद्धा अस्तित्व आहे. मग जागेपणी आणि झोप याच्यात काय फरक आहे? जागेपणी अस्तित्वाचा बोध आहे, झोपेमध्ये अस्तित्वाचा बोध नाही. त्यामुळे
जागेपणी आपल्याला सगळं कळतं की आपण किती वर्षाचे झालो, काय झालो, आपण मरणार, आपण म्हातारे झालो. झोपल्यानंतर काय गंमत होते, तिथं तरुणपण, बाल्य, म्हातारा काही नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या संकल्पना, या सगळ्या संकल्पना काळाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या संकल्पना आहेत. दृश्य आणखी पुढची घटना सांगतो, हे थोडस आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण आपलं जग हे सर्वसाधारणपणे म्हणजे अनुभवांना अधोरेखित करणारं जग आहे. अनुभव 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 प्रत्येक ठिकाणी, हा माझा अनुभव, हा माझा अनुभव, ही माझी प्रचिती, हे आपण अंडरलाईन करत चाललेलो आहोत सूत्र. आता प्रॉब्लेम असा आहे की ज्या ठिकाणी अनुभव आहे त्या ठिकाणी काळाचा बोध संपत नाही. आता झोप हा विषय असा आहे की जो अनुभवाच्या पलीकडचा अनुभव आहे. झोपेला, गाढ झोपेला आपण अनुभव म्हणणार की नाही? पण म्हणता येत नाही, कारण काय होतं सांगता येत नाही, काहीच माहीत नाही. पण तरी सुद्धा माहिती आहे, म्हणजे जी गोष्ट आपण अनुभवतो आणि अनुभवून झाल्यानंतर, हजार वेळा अनुभवल्यानंतर सुद्धा जी गोष्ट अनिर्वाच्यच राहते, ती गोष्ट काळाच्या पलीकडची आहे, असं एक सूत्र आपल्याला इथे जन्माला घालता येईल. की जी गोष्ट काही जरी झालं तरी तिची वाच्यताच करता येत नाही. आजपर्यंत माणूस झोपेची वाच्यता नाही करू शकला की नक्की काय आहे ते, नाही करता येत तुम्हाला. आणि त्याचं कारण आहे की हा अनुभव जो आपण म्हणतो तो तसा अनुभव नाहीये की जो दृग्गोचर होतो, जो केवळ आपल्या तन्मात्रांच्या अनुषंगाने येतो असा अनुभव. आणि म्हणून काय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या अनुषंगाने, त्याच्यानंतर उत्पत्ती, स्थिती, लय या अनुषंगाने, अशा अष्टविध भावांनी जे अनुभव येतात ते सगळे मर्त्य जगातले अनुभव येतात. त्या अनुभवांना अनुभव म्हणता येत नाही. म्हणजे तो जो आहे तो शाश्वताचा अनुभव नाही, तो अशाश्वताचा अनुभव आहे. आणि अशाश्वतावर किती काळ जगायचं, अशाश्वतावर किती काळ. तुम्ही बघा ना, आपण पैसे कमवतो, आणखी आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवणारे आहेत या जगामध्ये. जो खूप पैसे कमावलेला आहे तो सुद्धा निश्चित नाही दिसत, जो कमी पैसे कमवलेला आहे तो सुद्धा निश्चित दिसत नाही. असं का होतं? त्याचं कारण आहे की आतमधून जी गोष्ट दृश्य आहे त्या गोष्टीवर 100% विश्वास ठेवण्याचा प्रघात आतमधूनच नाही, तुमच्या आतमध्ये तो भावच नाहीये. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे की ज्याने हे शरीर बनवले त्याला शाश्वत आणि अशाश्वत ठाऊक नसणार असं आपण म्हणणं जरा धाडसाचं होईल. ज्याने शरीर बनवले त्याला शाश्वत सुद्धा माहिती आहे, त्याला अशाश्वत सुद्धा माहिती आहे, त्याला क्षणभंगूर सुद्धा माहिती आहे, आणि त्याला ईश्वर सुद्धा माहिती आहे, नश्वर सुद्धा माहिती आहे त्याला. या दोन गोष्टीतला फरक त्याला माहिती आहे. त्याला काळ सुद्धा माहिती आहे आणि कालातीत सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून काय होतं की या जगावर आपण कितीही पैसे कमवले, अख्ख्या जगावर राज्य केलं तरी सुद्धा आपण निश्चित होत नाही. त्याची कारणं आहेत की कुठेतरी हे सगळं काळाच्या संकल्पनेच्या आतच दबा धरून बसलेलं आहे. अलग लक्षात, आकाशात जसं हे समस्त जग आत त्याच्या पोटात सामावलेलं आहे, तसं हे समस्त जग आकाशाबरोबरच काळाच्या उदरात सुद्धा सामावलेलं आहे. त्यामुळे काळाच्या पलीकडे दृश्य जगताची झेप जात नाही, हे 100% आहे. म्हणजे मग काल आणि कालातीत असे दोन विभाग आज आपण पाडणार आहोत. एक विभाग असा आहे की जो काळाच्या ओघात येतो, एक विचार असा आहे की जो काळाच्या पलीकडे सरकतो. म्हणजे तर इथे जी दत्तात्रय मोक्ष गीता आहे, या दत्तात्रय मोक्ष गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की काळाच्या ओघात येणारे विषय इथे आपण बाद ठरवलेले आहेत. इथे
आणि त्यामुळे तुम्ही जर पहिला अध्याय जर उचकडून बघितला आणि त्या पहिल्या अध्यायाचा जर दोरा बघितला, थ्रेड बघितला, तर त्यांनी सोक्ती, लोकोक्ती, शास्त्रोक्ती तीन विषय, हे तिन्ही विषय बाट ठरवलेत. खरं तर काही कारण नाही बाट ठरवायचं, पण हे तिन्ही विषय, या तिन्ही विषयांना काळ बाधतो हे अंतिम सत्य आहे. ते काळाच्या ओघात नष्ट होणारा विषय आहे. तुमचं मत तुमच्या मृत्यूनंतर संपलं, शास्त्रांचं मत अवांतर हजारो लोक मानतायत, कोणाचं कल्याण झालेलं दिसत नाही. लोकांचं मत तर आपल्याकडे जुन्या पुराण्या म्हणी दिसतात, ऐकावे जनाचे करावे मनाचे, म्हणजे आपल्या पूर्वजांना सुद्धा हे माहिती आहे की लोकांचं ऐका पण करा कोणाचं, स्वतःच्या मनाचं करा. याचा अर्थ काय झालाय की लोक म्हणजे आपल्या ज्या अध्यायामध्ये, पहिल्याच अध्यायामध्ये या काल आणि कालातीत या दोन संकल्पनांमध्ये भेद केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ जसा विचार बोलणारा आहे, जसा निश्चिती बोलणारा आहे, तसाच तो कालातीत सूत्र बोलणारा आहे, जी तुम्हाला काळाच्या पलीकडे घेऊन जाणारी सूत्र आहेत, जी तुम्हाला खंडतेकडून अखंडतेकडे, अखंडतेकडे घेऊन जाणारी सूत्र आहेत. हा विषय खूप महत्वाचा आहे, खंडता अखंडता, काल आणि कालातीत. तर म्हणून हा जो ग्रंथ आहे, आपण या ग्रंथामध्ये काय आहे तो विषय इथे बोलत नाही. काल सुद्धा मी या विषयावर तुम्हाला बोललो, ही फक्त आउटलाईन सांगतोय. कालही उदाहरण दिलं ते आजही देतो की भारताचा नकाशाची आउटलाईन जर आपण बघितली तर ती आउटलाईन म्हणजे भारत आहे का, नाहीये, अंदाज येतो, पण ती नकाशा म्हणजे भारत नाहीये. तसंच आपण ही जी मालिका सुरू केलेली आहे ही दत्तात्रय मोक्ष गीतेची आउटलाईन आहे. या आउटलाईन वरून तुम्ही दत्तात्रय मोक्ष गीतेचा अंदाज बांधायचा की जर आउटलाईन इतकी मोठी आहे या विषयाची तर तो ग्रंथ किती महत्वाचा असेल. होतं काय, दोन तीन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पहिला मुद्दा तर असा आहे की आपण काय सगळेच म्हणजे स्मृतींच्या अनुषंगाने चालणारे आहोत, म्हणजे यात काही दोन मतं असायची कारण नाही. आता स्मृती हा शब्द जर आपण व्यवस्थित तपासला तर काळाच्या अनुषंगाने जे निर्माण होतं त्याला स्मृती असं म्हणतात. स्मृती म्हणजे काय, तुमचे स्मृती म्हणजे काय, जी गोष्ट काळाने ठरवून दिली की या काळात हे झालं, या काळात हे झालं, या काळात हे झालं, नाही की नाही. मग आता अनुभवांमध्ये जी तफावत व्हायला पाहिजे, आपले अनुभव धाडसाचं विधान आहे परंतु व्यवस्थित लक्षात घ्यायला पाहिजे की आपले अनुभव हे अनुभव कमी आणि स्मृती जास्त आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, आपले अनुभव सगळे स्मृतींवर आधारलेले अनुभव आहेत, त्या स्मृती आहेत. जी गोष्ट मला एक सांगा की आपण रात्री झोपतो, झोप घेऊन उठतो, हे सत्य आहे, त्यात असत्य असायचं कारण नाही. त्याचं कारण की रोजच आपण ती गोष्ट करतो आणि असं असून सुद्धा गाढ झोपेमध्ये काय घडलं ते आपल्याला आठवतं, पहिली गोष्ट. तर गाढ झोपेचा अनुभव हा पूर्ण अनुभव आहे, तो अखंड अनुभव आहे, तो काही कटिंगमध्ये मिळत नाही तुम्हाला, अखंड अनुभव आहे. आता अखंड अनुभव असून सुद्धा एक महत्वाची गोष्ट तिथे घडते याच्याकडे आपलं लक्ष गेलेलं नाहीये की आपली झोप किंवा अखंड अनुभव हा कधीही स्मृती सोडत नाही. तुम्ही लक्षात घ्या, तो आठवत नाही. काय गंमत आहे बघा, तुम्हाला सांगतो. आणि म्हणूनच या जगामध्ये जी मोठी मंडळी आहेत ज्यांना खरोखरच परमेश्वराचे अनुभव आलेले आहेत त्यांना सांगता येत नाही काय घडलं ते. अनुभव अनुभव आहे, 100% आहे, पण तो अनुभव त्याला काय म्हणू आपण, स्मृती सोडत नाही, आठवण सोडत नाही पाठीमागे. आणि आठवण सोडत नाही, आता एक लक्षात घ्या, आपण इथे अनुभवाचं तुंतुनं माजवलं, याचा अर्थ अनुभव हा आपण वापरतो साधनासारखा,
म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण एखाद्या विषयाचा अनुभव आला की त्याची स्मृती आली, स्मृती आली याचा अर्थ मनावर आधारलेला विषय आहे, मन बुद्धी चित्त अहंकार त्याच्यामध्ये कुठेतरी तो विषय साठवला गेला, कुठेतरी आपल्या विचारांवर आधारलेला आहे तो विषय, जी गोष्ट स्मृती आहे. आता आणखी पुढे जाऊया की जी गोष्ट स्मृती आहे ती गोष्ट मन बुद्धीच्या पलीकडे नाही. सरळ. मग जर अनुभव ही सुद्धा स्मृती होत असेल, अनुभवाचं रूपांतर सुद्धा आठवणीमध्ये होत असेल, एखादा अनुभव जर पाठलाग करत असेल तर तो अनुभव त्याला अनुभव नाही म्हणायचं, त्याला स्मृती म्हणूया आपण. ती स्मृती आहे, कुठेतरी पुन्हा कल्पनेने दगा दिलेला आहे, कुठेतरी पुन्हा तुमच्या विचारांनी दगा दिलेला आहे, कुठेतरी पुन्हा तुमच्या धारणांनी तुम्हाला दगा दिलेला आहे. ते तसंच होतं ते. पण आपला प्रॉब्लेम काय आहे की आपण पहिला मुद्दा तर ज्याला आपण असं म्हणू की ऊर्जेचे शोधक आहोत आपण, आणि ज्या वेळेला म्हणजे आपण ऊर्जा शोधत राहतो हे लक्षात घ्या, आणि ज्या वेळेला ऊर्जा मिळत नाही आपल्याला त्यावेळेला आपल्याला आधारासाठी काही गोष्टी लागतात, आणि या आधाराच्या नादात आपण अनुभव वापरतो, या आधाराच्या नादात आपण स्मृती वापरतो, या आधाराच्या नादात आपण परंपरा वापरतो, या आधाराच्या नादात आपण आपला जुनेपणा वापरतो, आम्ही इतक्या वर्षांचे जुने आहोत, आम्ही प्राचीन आहोत, हे सगळे आधार घेतले जातात. मग ज्या गोष्टी आधारावर उभ्या आहेत त्या गोष्टी स्वयंभू म्हणता येत नाही. आलं का लक्षात? ज्या गोष्टी मागच्या सगळ्या तुमच्या आधारावर उभ्या आहेत त्या गोष्टी, जी गोष्ट सत्य आहे ती आधाराशिवाय उभी पाहिजे. तसं जर बघितलं तर आता पृथ्वीला मी सत्य म्हणतो, ती कोणाच्या आधारावर उभी नाही, स्वयंभू उभी आहे ती, स्वयंभू उभी आहे ती. तसं तर अवकाश आहे चारी बाजूने, अवकाशात तरंगती आहे, पण स्वयंभू आहे, कशाच्या आधारावर नाहीये. सूर्य कशाच्या आधारावर नाहीये, अख्खं भ्रमणमंडळ कशाच्या आधारावर नाहीये, आणि तुम्ही सुद्धा कुठं चिकटलेले नाहीये. आपण आधाराशिवाय आहोत, लक्षात येते का? मग जिथे जिथे आधार घेतो आपण त्या त्या ठिकाणी कमकुवतपणा आहे, त्या त्या ठिकाणी काहीतरी घोळ आहे, त्या त्या ठिकाणी सत्याचा अनुभव हा पातळ झालेला आहे हे निश्चित आहे, आणि त्याला आपल्याला सत्य म्हणता येत नाही. आणि म्हणून इथे आज जो विषय आपण घेतलाय की काल आणि कालातीत, तर दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ जर एखाद्याने 10 ग्रंथांसारखाच वाचायला घेतला तर तो त्याचा खूप मोठा भ्रम ठरेल. त्याचं कारण असं आहे की हा ग्रंथ कालातीत बोलणारा आहे, आणि कालातीत बोलणारा असल्यामुळे तो तुमच्या आमच्या अनुभवाला, तुमच्या आमच्या स्मृतींना, तुमच्या आमच्या म्हणजे उक्तींना तो कधीही अनुमोदन देणारा ग्रंथ नाही. ही खूप महत्वाची घटना आहे. त्यामुळे जो वाचेल एवढा सगळा धीर करून, म्हणजे पहिल्यांदा तर हा ग्रंथ वाचायला खूप मोठं धाडस लागणार आहे आपल्याला. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे की स्मृतींवर काठ आहे, त्याचं कारण आहे की अनुभवांवर काठ आहे. एक ठिकाणी आलेलं स्पष्ट, दत्त महाराज म्हणतात एका ओवीमध्ये की अनुभव आपला तपासून घेई. अरे म्हणजे काय झालं? याचा अर्थ तुम्ही आम्ही ज्याला अनुभव म्हणतो ते अनुभव नाहीत, आणि जे अनुभव आहेत ते कधीही स्मृतींमध्ये उरत नाहीत, ते अखंडपणे येतात आणि जीवाला अखंड आनंद देऊन पुन्हा अनिर्वाच्य होऊन बसतात. या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी परमेश्वर कृत आहेत, या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी परमेश्वराकडून आपल्याला मिळालेल्या आहेत त्या आपल्याला खंड स्वरूपात मिळालेल्या नाहीत, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षात येत नाही तर मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. एक माणूस होता, त्याचं असं झालं की एकदा ऍक्सिडेंट झाला, आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याचे 2 पाय गेले. 2 पाय गेले त्यानंतर मी त्याला भेटायला गेलो, म्हणजे त्याला म्हटलं अरे 2 पाय गेले म्हटलं तुझे, म्हटलं आता गेले काय करणार, काहीतरी गाडी बिडी करून आता मला जगावं लागणार, खोप नाही सुटले त्याचे. त्याच्यानंतर काय झालं, दुर्दैव असं की आणखी कुठेतरी पुन्हा ऍक्सिडेंट झाला त्याचा,
एक हात गेला. अशा माणसाला भेटायला गेलो मी की ज्याला दोन पाय नाहीये, एक हात नाहीये, त्याला मी भेटायला गेलो तर तो म्हणला ठीक आहे, एक हात बचावलेला आहे, या हाताने काहीतरी करीन मी. मी त्याला तिथे प्रश्न विचारला, त्याला म्हटलं काय रे, म्हटलं तुझे दोन पाय गेले आणि एक हात गेला, तरी सुद्धा तुझ्या आतमध्ये जे जीवन आहे, जो जीव आहे, तो स्वतःला खंडा झालाय माझा असं फील करतो का? तो म्हणे नाही, तसं फील होत नाही. म्हणे जीवाचा खंड होत नाही, अखंड आहे. तुमचे किती तुकडे होऊ द्या, त्याचा तुकडा पडत नाही. म्हणजे एक पाय गेला म्हणून जीवाचा पाय कमी झाला असं कधीच होत नाही, तो अखंडच जगतो. म्हणजे हे लक्षात घ्या की जे दिसणार आहे ते खंड होणार आहे, जे न दिसता असणार आहे त्याचा खंड होत नाहीये. आणि दत्तात्रय मोक्ष गीता हा कशावर चर्चा करणारा आहे? हा कालातीत गोष्टींवर, काळांवर मात करणाऱ्या गोष्टींवर चर्चा करणारा ग्रंथ आहे. आणि गंमत म्हणजे काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, आज सुद्धा पुन्हा तुम्हाला सांगतो की हा ग्रंथ म्हणजे वाचण्यासाठी नाहीये, हा ग्रंथ तुम्ही वाचावा असा नाहीये. हा वाचून ज्याला दृष्टी येत नाही नवीन, त्याने तो ग्रंथ वाचला नाही असं खुशाल समजायचं. हा ग्रंथ साहित्य देणारा नाही, हा ग्रंथ विचार देणारा त्याहून नाही. कालही तुम्हाला सांगितलं, आजही सांगतो की दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ दृष्टी देणारा आहे. हे दोन तीन वेळा मी तुम्हाला का अधोरेखित करून सांगितलं, कारण काही गोष्टी वारंवार आपल्या समोर आपटल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की ही जगण्याची शैली आहे, ही वाचून साठवायची आणि लोकांसमोर आपल्याला आपली बौद्धिक क्षमता दाखवायची गोष्ट नव्हे. ही दृष्टी विकसित जर होत नसेल या ग्रंथाला घेऊन, तर तुम्ही हा ग्रंथ वाचायला सक्षम नाही असा त्याचा अर्थ होतो. कुठेतरी अंग कमी पडतंय आपलं. हा ग्रंथ ग्रंथ नाही, त्या ग्रंथाला एक वेलांटी देऊन हा ग्रंथ ग्रंथींमध्ये शिरला पाहिजे, थोडासा आतमध्ये शिरला पाहिजे, दृष्टी आली पाहिजे. ही जगण्याची कला आहे. दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ जगण्याची दृष्टी प्रदान करणारा ग्रंथ आहे. ही दृष्टी प्रत्यक्ष प्रदान करणारा आहे, हे पण लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काल सुद्धा मी तुम्हाला हा विषय सांगितला की त्याच्यामध्ये दत्त महाराज म्हणतात फक्त की असं असं होईल असं नाहीये. तुम्ही त्या विषयांचे चॅलेंज देऊन अनुभव घेऊ शकता. चॅलेंज की हे दत्तात्रय महाराजांनी असं म्हटलंय, तुम्ही एक काम करा. खरं तर हे आपण फार पूर्वीच करायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने काय झालं की या पद्धतीचा आपल्याला बोलायला वेळ कधी झाला नाही. परंतु एक गोष्ट आज आपण या मालिकेच्या निमित्ताने बोलून घेऊया की दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ मनुष्य मात्राला, जीव मात्राला चॅलेंज देणारा ग्रंथ आहे. काय चॅलेंज देतो तो? तो म्हणतो की मला आजमावा आणि मला खोटं ठरवून दाखवा. हा ग्रंथाचा चॅलेंज आहे. तो ग्रंथ काय म्हणतोय की मला माझं वाक्य खोटं ठरवून दाखवा, हे चॅलेंज. इतकं सोपं नाहीये, पण आज आपण हा विषयाचा निचरा करूया. इतर ग्रंथांमध्ये आणि या ग्रंथांमध्ये हा फरक आहे. आता काही वेळापूर्वी सुभाषजीं माझी चर्चा झाली, त्याच्यामध्ये असं झालं की डॉक्टरांचे विषय झाले, तर त्याला मी सांगितलं की जे डॉक्टर हुशार असतात थोडेसे, ते असं म्हणतात की बाकीचे औषधं बंद करा, फक्त माझं औषध चालू ठेवा. त्याचं कारण आहे की त्यांना त्यांच्या औषधावर विश्वास असतो. पण जे थोडेसे थातुरमातुर डॉक्टर असतात, ज्यांना आपल्या औषधांवरच विश्वास नसतो, ते काय सांगतात? ते सांगतात ते पण चालू ठेवा, हे पण चालू ठेवा. म्हणजे स्वतःच्या औषधावर विश्वास नाही. तसे स्पंदनात सुभाषला सांगून गेले मागाशी की सगळं बंद करून सोलोपॅथी चालू ठेव. कुठून आलं हे वाक्य? हे वाक्य आलं परमजागृतीतून.
ही परमजागृती आहे. प्रॉब्लेम असा आहे की सोलोपॅथी हा विषय सुद्धा आपण दृष्टिकोन म्हणून नाही स्वीकारत. आपण एक नवीन काहीतरी विधा आहे, नवीन काहीतरी युक्ती प्रकार आहे, नवीन काहीतरी मुद्रा प्रकार आहे, एक त्याची एक ठराविक आखणी आपल्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे काय झालंय की त्याचा स्वीकार त्याच दर्जाचा आहे. आता स्वीकारच त्या दर्जाचा आहे. एखादा माणूस तुमच्या घरात आला, एक राजासारखा माणूस आला, तुमच्या मनात तो आतमध्ये शिरला शिरला हा काय भिकारडा असा जर विचार आला तर तो राजा खूप काही द्यायला आलेला आहे. पण जर तुमच्या मनातूनच भिकारडा आहे सगळा तो, तर तुमच्याकडून त्याच्याकडून तो आलाय तुम्हाला 1,00,000 रुपये द्यायला, तुम्ही म्हणाल काय दे 5,000 रुपये बाबा. इथे काय होतंय की आपली धारणा आपला घात करते थोडासा. तर तसं या ग्रंथाच्या बाबतीत होऊ नये म्हणून हा ग्रंथ नुसता ग्रंथ नाही, हा ग्रंथ अखिल मानवजातीला चॅलेंज देणारा ग्रंथ आहे. तो म्हणतो की सिद्ध करा हे खोटं आहे, सिद्ध करा हे खोटं आहे. याचा अर्थ वैज्ञानिक वगैरे असे भाग आहेत का? तसं पण नाहीये. एक लक्षात घ्या, एका बाजूला विज्ञान आहे की जे परिवर्तनावरच काम करू शकतो. या जगामध्ये विज्ञानाची काम करण्याची पद्धत बघितली तुम्ही, विज्ञानाची काम करण्याची पद्धत आहे कोणतीही गोष्ट खंड करून तपासायची, खंड करून तपासायची, तुकडे करून तपासायची, ही विज्ञानाची पद्धतच तशी आहे. या जगात कमी तुकडा करा, अजून आज जा, अजून तुकडा करा, अजून आज जा, म्हणजे तुकडे करून बघण्याची जी प्रथा आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनच मुळात अखंडतेला खंडात बदलणार आहे. त्यामुळे विज्ञानाच्या हाती अखंड लागेल असा आपला कायमचा गैरसमज होऊन बसलेला आहे. किंवा आता काही ठिकाणी असं आहे की वैज्ञानिक दृष्टी म्हणजे सत्यदृष्टी, अत्यंत चुकीचं विधान आहे. इथे अगदी मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की वैज्ञानिक दृष्टी ही प्रत्येक गोष्टीला खंड करून बघणारी आहे. तुम्हाला सांगतो पण तरी सुद्धा ही गंमत आहे की अजून सुद्धा या विज्ञानाला जीवाचा खंड बनवण्याचं अजून सुद्धा साधलेलं नाहीये. या जगामध्ये बाबा विज्ञानाने मुळे जीवाचे खंड झालेले आहेत, आतमध्ये जो जीव आहे त्याचे तुकडे करून त्यांनी बघितलेले आहे, हे अजूनपर्यंत झालेलं नाहीये. विज्ञानाला अजून हे साधलेलं नाहीये. ते का साधलेलं नाहीये? त्याचं कारण आहे की जी गोष्ट अखंड आहे ती पदार्थ म्हणून विज्ञानाच्या कसोटीत, विज्ञानाच्या तावडीत सापडणं केवळ असंभव आहे. तिला पदार्थ म्हणून आपल्याला बघता येत नाही. खंड होतो तो पदार्थ, जे खंड होतो तो पदार्थ, जो अखंड राहतो ते शाश्वत सत्य. सिंपल आहे. जो खंड होतो त्याला मृत्यू, खांडोळी होते म्हणजे मृत्यूच होतो ना. जो खंड होतो त्याला मृत्यू, जो अखंड राहतो तो अजन्मा, त्याला कुठला मृत्यू आलाय. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे, पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आचार विचारातला विचार प्रमाणित करणारा ग्रंथ आहे, ते सुद्धा मी फार व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्हाला. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं निश्चिती आणि अनिश्चिती, हा बहुधा पहिला ग्रंथ आहे, पहिला ग्रंथ आहे की जो निश्चितपणे सांगतो हे असं आहे. तो अनिश्चितीची भाषाच बोलत नाही. बाकी सगळे ग्रंथ गोल 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 असतात, काही कळतच नाही शेवटपर्यंत नक्की कशात काय आहे. माझ्या वाचनात अर्वाचीन खूप ग्रंथ आलेले, बरेच अगदी श्रीपाद श्री वल्लभांचे ग्रंथ, आणखी काय. नंतर लक्षात येतं की यांना सांगायचं काय आहे तेच काही कळत नाही. तुम्ही जर व्यवस्थित बघितला तो ग्रंथ, तोच ग्रंथ असं नाही, सगळेच ग्रंथ, हे त्यांना सांगायचं काय हे निश्चितपणे कळत नाही आहे. तुम्हाला सांगतो आता तुम्हाला एक गंमत सांगतो की एखादं तुमच्याकडे सीताफळाचं बी आहे, नाही का? तुम्ही सीताफळ खाल्लेलं आहे, त्या सीताफळाचं बी आहे तुमच्याकडे. त्या सीताफळाचं बी ज्या वेळेला आपण तुम्ही विचार करा, नुसता त्या बीकडे बघून तुम्ही विचार केला, सीताफळ तुम्ही खाल्लेलं आहे, बी तुमच्या हातात आहे, तुम्ही त्या बीकडे बघून विचार केला की हे बीज पेरल्यावर काय उगवणार आहे, तर त्याचं निश्चित सूत्र तुम्हाला सापडेल. निश्चित सूत्र, अनिश्चिती नाही, निश्चित सापडेल तुम्हाला की मी आत्ता जे सीताफळ खाल्लं त्या प्रकारची सीताफळं
ज्या प्रकारची सीताफळ मी खाल्ली त्यातून बीज काढलं त्या प्रकारची सीताफळाचं हे झाड येईल नाही का, आणि त्या प्रकारचं ते सगळं फळ लागेल. म्हणजे एक सीताफळाचं बी सुद्धा इथे प्रचंड निश्चितीची विधान मौन राहून करत. एक सीताफळाचं बी सुद्धा निश्चित विधान मौन राहून करत. पण आपल्या ग्रंथांना जर बघितलं तर गाडगाभर लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एकही निश्चिती सापडत नाही. म्हणजे ही जी संपदा आहे जी अनिश्चितीवर आधारलेली संपदा आहे, मी त्याला सीताफळाच्या बी एवढा सुद्धा मान द्यायला तयार नाही. काय उपयोग? मला एक सांगा, फसवणूक हा विषय कुठे येतो? फसवणूक हा विषय तिथे येतो की समजा सुभाषने सीताफळाचं बी घेतलं आणि त्यातून आंब्याचं झाड उगवलं तर सुभाषची फसवणूक होऊ शकते. बरोबर आहे की नाही? सीताफळाच्या बीतून आंब्याचं झाड उगवलं तर सुभाषची फसवणूक होऊ शकते. पण निसर्ग, प्रकृती किंवा परमेश्वराकडून आपल्याला बहाल करण्यात आलेल्या गोष्टी या आपली कधीही फसवणूक करत नाहीत. तुम्हाला सांगतो, मग त्यात एक साधं सीताफळाचं बी सुद्धा सुभाषची कधीही फसवणूक करणार नाही. किती फसवणूक करणार नाही? किती फसवणूक करणार नाही? समजा सुभाषने त्या बी वरून ते सीताफळ आणि त्याचं झाड शोधून काढलं तर सुभाष त्याच्यावर एक ग्रंथ लिहू शकतो. तो ग्रंथ की साधारण फोटो काढायचे की त्याची फळं अशी असतील, त्याच्या फांद्या अशा असतील, साधारण त्याची पानं अशी असतील, तशीच असणार आहे. त्या एका बीजावरून सीताफळाच्या सुभाष त्याच्यावरती निश्चित ग्रंथ पण लिहू शकतो. बरं का? काय गंमत आहे बघा, निश्चित ग्रंथ लिहू शकतो आणि तो निश्चितच राहणार ग्रंथ, तो अनिश्चित होणार नाही, कारण तसाच राहणार तो. निश्चिती आहे, ते जर तुम्ही बीज टाकलं व्यवस्थित, त्याला खत पाणी दिलं, तसंच झाड येणार आणि येतं. म्हणजे एक सीताफळाच्या बी वरून तुम्ही आम्ही निश्चित ग्रंथ लिहू शकतो. परंतु तुमची आमची जर आध्यात्मिक ग्रंथ संपदा बघितली तर याचा अर्थ त्या ग्रंथांमध्ये निश्चितता सापडत नाही, काय करायचं तेच सापडत नाही. याचा अर्थ आणखी मला एक धाडसाचं विधान करू द्या. त्याचा अर्थ की ही जी ग्रंथसंपदा आहे ही निर्बीज आहे. ही ग्रंथसंपदा निर्बीज आहे. जिथे बीज आहे तिथे उगवण्यात निश्चिती राहते, जिथे बीज नाही तिथे उगवणार कसं? उगवायला काहीच नाहीये तिथे. आणि म्हणून काय होतं? माणूस अनिश्चित राहतो की काय होणार आहे आता, असं केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल, काही नाहीये. दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ निर्बीज नाही, तो बीजयुक्त आहे. श्री दत्तात्रय महाराज हे त्याचं बीज आहे. दत्त नाम हे या ग्रंथाचं बीज आहे. मला सांगतो, बीज आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे हा ग्रंथ 100% माणसाचं कल्याण करणार आहे. कारण काय आहे की जसा सुभाष निश्चिंत होईल की अरे सीताफळाचं बी टाकलं की सीताफळाचं झाड, तसंच हा ग्रंथ सांगतोय ठीक आहे, सोक्ती काढा, लोकोक्ती काढा, शास्त्रोक्ती काढा, चला कालातीत गोष्टीला सुरुवात. कारण या गोष्टी काळाच्या ओघातल्या आहेत. तुमच्या सोक्तीला काळ आहे, तुमच्या लोकोक्तीला काळ आहे, तुमच्या शास्त्रोक्तीला. दत्त महाराज जी यात्रा करतायत या ग्रंथामध्ये ती सगळी यात्रा कालात आणि कालातीत असणाऱ्या गोष्टीतला संबंध स्पष्ट करून ते असं दाखवतायत की ज्ञान कशाचं देत आहेत, ज्ञान कशाचं देत. ज्ञान ही कधीही नवनिर्मिती नसते. ज्ञान ही कधीही नवनिर्मिती नाही. ज्ञान म्हणजे असणं आणि नसणं या दोन गोष्टीतला बोध जिथे उत्पन्न होतो त्याला आपण ज्ञान असं म्हणायचं. तुम्हाला सांगतो, आणि दत्त महाराज जे आहे त्याला आहे म्हणतात. त्यात चांगला वाईट हा भेद वेगळा, वाईट सुद्धा आहेच ना. जे आहे ते आहे, जे नाही ते आजही नव्हतं, कालही नव्हतं, कधीच नसणार आहे. त्यामुळे आपल्याला जसं आकाशातल्या इंद्रधनुष्याला दोरी लावता येत नाही,
तशी नसलेल्या गोष्टींना केवळ म्हणजे नसलेल्या गोष्टींमधून भास सुद्धा निर्माण होणार नाही. जी गोष्ट आहे तिच्यामधून भासमान जगत सुद्धा निर्माण होऊ शकतो. डोळ्याला तुम्ही जर असा हात लावला तर मला दोन नारायण दिसतात. तुम्ही व्यवस्थित असं बघा, डोळ्याला असा हात लावून बघा, असं करून बघा, डोळ्याला इकडून असं टेकवलं की दोन मला दोषी दिसतात, दोन नारायण दिसतात मला. पण ते भासमान जरी असले तरी त्या मूळ नारायणचा दुसरा नारायण आहे. तिथं आणखी तिसरा नारायण नाही आलेला की माझं स्वरूप वेगळं आहे, असा नाही आलेला तो नारायण. लक्षात घ्या, नारायणचाच नारायण आहे. त्यामुळे असण्यातूनच असणं होणार, नसण्यातून असणं कधीही होणार नाही. आणि म्हणून इथे दत्त महाराज जे या दत्तात्रय मोक्ष गीता या ग्रंथामध्ये जे तत्वज्ञान मांडतायत ते तत्वज्ञान काल आणि कालातीत, हे दोन शब्द तुमच्या लक्षात आले आज मी व्यवस्थित समजून सांगितले, तर ते काळात असलेल्या गोष्टींच्या तुलनेने कालातीत असणारी गोष्ट सिद्ध करण्याचा दत्त महाराजांचा प्रयत्न आहे. कारण जे दिसतंय त्याच्यातूनच न दिसणारं सिद्ध होऊ शकतो. उदाहरणार्थ मला एक सांगा, एखादा माणूस जिवंत आहे, एखादा माणूस मृत आहे. तुम्ही जर लांबून बघितलं एक माणूस झोपलेला आहे पण मृत आहे, आणि एक माणूस झोपलेला आहे पण मेलेला नाहीये. लांबून तुम्हाला दोन्ही झोपलेले वाटतील, त्यातला मेलेला जिवंत वाटणार नाही. पण ज्यावेळेला जवळ जाल त्यावेळेला तुम्ही एक मेलेला एक जिवंत आहे हा भेद कराल. मग हा भेद जर तुम्ही तपासला तर या भेदामध्ये असं लक्षात येईल की एकामधून अदृश्य भाग जो आहे तो वजा झालेला आहे, दृश्य भाग काहीही वजा झालेला नाही. माणसाचा मृत्यू म्हणजे काय? दृश्य भाग कधीही वजा होत नाही, अदृश्य भाग वजा होतो. तुम्हाला अदृश्य भाग वजा झालेला आहे. आणखी गंमत सांगतो, अखंडता ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो, जीव आपला त्याची गंमत आहे. अखंडता का महत्वाची आहे? कारण अखंडता कालातीत विषय, काळाच्या ओघात अखंडता येत नाही कधी. आणि म्हणून तुमचं आमचं शरीर सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, फार गमतीशीर आहे. मला सांगा, समजा नारायण तसा डोळा, किती सुंदर डोळे आहेत दोन नारायणला, नाही का? आता समजा जोशींना हे डोळे खूप आवडले आणि नारायण म्हणला की अच्छा तुम्हाला माझे डोळे आवडले, मी तुम्हाला देऊन टाकतो. त्याने सरळ आपली बुब्बुळं बाहेर ओढली आणि तुमच्या हातात दिली, सुंदर डोळे. पण ते सुंदर डोळे बाहेर ओढून तुमच्या हातात दिले, तुम्ही त्याला हात तरी लावाल का? बघा, तुम्ही त्याला हात लावत नाही. का लावत नाही? अजून एक सोपं करूया. समजा नारायणचा हात खूप सुंदर आहे आणि सुभाषला तो आवडलाय, नारायणने त्या हाताचा तुकडा पाडला, एक तोडला हात स्वतःचा आणि सुभाषला भेट म्हणून दिला, तुम्हाला आवडलाय घेऊन जा. सुभाष तो हात घेऊन जाईल? मग सुंदरतेची व्याख्या कुठे गेली? नुसतं चेतन नाहीये, अखंडतेमध्ये चेतनता आहे. जे अखंड आहे ते खंड झाल्यानंतर, खंड झाल्यानंतर त्याच्यामधून केवळ बिभत्स निर्माण होतं, त्याच्यामधून केवळ ज्याला आपण म्हणू की टाकाऊ पदार्थ निर्माण होतो. ते जोडलेलं आहे तोपर्यंत सुंदर आहे. सुंदरता ही अखंडतेमध्ये आहे, खंडामध्ये सौंदर्य नाही. तोडून जर दिला तुम्ही हात, सुंदर वाटेल तुम्हाला? नाही सुंदर वाटणार. अखंड असल्यामुळे डोळे सुंदर आहे, नाक सुंदर आहे, कान सुंदर आहे. घ्या एक एक अवयव वाटून, काही सुंदर नाही. याचा अर्थ आत्मधे जो अखंड आहे तो सुद्धा स्वतःच सौंदर्य अखंड स्वरूपामध्येच प्रकट करतो. त्याला सुद्धा तुम्हाला खंड केला, म्हणजे हात खंड केला माझा, तर त्या हातामधलं सौंदर्य गायब होऊन जातं. उलट तुम्हाला त्याच्यामधून किळस निर्माण होते, तुम्ही एक सेकंद सुद्धा त्याला हात लावणार नाही. इतका टाकाऊ कसा काय होतो पदार्थ? आणि काय होतं? तो हात इथे जुळला होता फक्त. याचाच अर्थ जे अखंड आहे तिथे शाश्वतता जन्माला येते.
जे अखंड आहे आणि अखंड गोष्ट ही दिसताना तुम्हाला कधीही तशी दिसत नाही, परंतु ज्यावेळेला खंड केला जातो त्यावेळेला अखंडाचं महत्व लक्षात येतं आपल्याला. तर हे अखंडाचं महत्व आहे आणि म्हणून दत्त महाराज सत्याची भाषा करतायत. सत्याची भाषा करतायत याचाच अर्थ अखंडाची भाषा करतायत. तुमच्या शरीरामध्ये जे अखंड आहे ते सत्य आहे, जे खंड होतं ते असत्य आहे. इतका सोपा विषय आहे. जे खंड होतं ते काळाचा आहार होणार है की नाही. ओ काल ही सबका बाप है, काळाचा आहार होणार. पण जे अखंड आहे काय गंमत आहे, त्याला काळाचा आहार होत नाही. ही पण मोठी गंमत आहे की चेतनतेला काळ आहार नाही होत. यम शरीराला मारू शकतो, चेतनतेला मारू शकत नाही. आणि चेतनता मायनस होते म्हणजे मृत्यू होतो. चेतनता असताना शरीर मृत नाही होत कधीच. ही काय गंमत आहे मोठी बघा. याचाच अर्थ की जे मायनस होतं ते तत्व मरत नाही म्हणून मायनस होतं. ते मरत असतं तर मायनस व्हायचा प्रश्नच नाही ना. आणि याचाच अर्थ आणखी एक गोष्ट, खंड आणि अखंड हा विषय आणखी थोडासा पुढे जर तुम्ही साधलात की या जगामध्ये जी गोष्ट अखंड आहे तिथे कधीही योगातून काही निर्माण होत नाही. तुम्ही सांगतो हा, जी गोष्ट अखंड आहे ती अखंड आहे, पण जी गोष्ट मरती आहे तिथे तुम्हाला दोन गोष्टी एकमेकांशी जोडून त्याच्यातून योग साधून तुम्हाला कार्यभाग करावा लागणार. म्हणजे उदाहरणार्थ अधोन हात, हे सगळं योग आहे. हा हे सगळं एकमेकांच्या जागेवर पाहिजे, त्याच्यातून साधून तुम्ही करू शकणार. पण अखंड जे आहे त्याचा योगाशी काही संबंध नाही. तो स्वयंभू योग आहे. तो त्याला तू बाकीच्या गोष्टींची काही घेणं देणं नाही. आणि हेच कारण आहे आपल्याला वाटतं की आपल्या शरीराशी जीव योग पावलाय. चूक. तसं जर असतं तर या जगात मृत्यूच नसता. याचा अर्थ जीव तुम्हाला कधी पण सोडून जातो, कधी पण सोडून जातो याचा अर्थ त्याला या शरीराचा मोह नाही. तो पूर्णपणे साक्षी आहे. तो हे सगळं वापरतोय. लक्षात येते का? हा योग जो घडलेला आहे शरीराच्या अनुषंगाने हा तो वापरतो, पण त्या वापरण्यामध्ये सुद्धा त्याला स्पर्श नाहीये त्याचा. तो असं नाहीये की आता कसं जायचं सोडून. ते जातंय, ज्यावेळेला मरायचं त्यावेळेला मरून जाते. ते एका सेकंदात होत्याचं नव्हतं होतं. तर अशा पद्धतीने या जगामध्ये काल आणि कालातीत अशा दोन जोड्या आपण समजून घेतल्या आणि त्या अनुषंगाने खंड आणि अखंड हा विषय सुद्धा आपण आज समजून घेतला. तर काय आहे दत्तात्रय मोक्षगीता? दत्तात्रय मोक्षगीता हा ग्रंथ कालातीत विषयांवर भाष्य करणारा आहे. बरोबर आहे. दत्तात्रय मोक्षगीता हा ग्रंथ अखंडावर भाष्य करणारा आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे लोकांना. सोपं नाहीये. ही दृष्टी आहे, ही दृष्टी आहे. हे ग्रंथ वाचन म्हणजे ग्रंथ वाचन नव्हे, अक्षर रूप दत्तात्रय. दत्त महाराज त्या ग्रंथामध्ये एका ठिकाणी म्हणतात की ग्रंथात प्रकटलो अक्षर रूपे. प्रकटलो असा शब्द आहे. तुमचा आमचा गैरसमज आहे की हा ग्रंथ लिहिला गेला. हा ग्रंथ प्रकट आहे, प्रकटला गेलेला ग्रंथ आहे, प्राकट्य आहे त्याला. आणि म्हणूनच प्रॉब्लेम असा आहे त्या ग्रंथाचा की तो ग्रंथ बाकीच्या ग्रंथांसारखा आपल्याला भासणार नाही आणि तशा पद्धतीने त्याला बघू सुद्धा नाही. एक सारखं बघण्याची जी आपली वृत्ती आहे की पाठीमागच्या सारखंच पुढचं बघायचं, पाठीमागच्या सारखंच पुढचं बघायचं, तर मग आपण कधी पुढे जाणार? हे जे स्वयंभू आहे, नित्य नूतन असलेला विषय आहे, जो नवे जुन्यापणाच्या शापात येत नाही, अशा विषयाची इथे दत्त महाराज चर्चा करतायत. आणि त्यामुळे एक निश्चित आहे की दत्तात्रय मोक्षगीता हा ग्रंथ वाचताना ही काळजी घेणं गरजेचं आहे की इथे नुसतं वाचन नको. ते वाचलेलं
तुम्हाला पचलं पाहिजे. तुमची हाड, मांस, मज्जा या सगळ्यांमध्ये त्याचं परिवर्तन झालं पाहिजे आणि त्याचा एकत्रित परिणाम तुमच्या दृष्टीवर झाला पाहिजे. तुमची दृष्टी बदलली पाहिजे, तुमचं वागणं बदललं पाहिजे, तुमचं बोलणं बदललं पाहिजे, तुमच्या तन्मात्रांमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. तर हा ग्रंथ तुम्ही, बाकी वाचन म्हणजे मग तो ललित वाचतो आपण, ग्रंथ वाचतो, पेपर वाचतो, तसा हा ग्रंथ जर वाचाल तुम्ही तर तिथे मात्र या ग्रंथातून काहीही मिळणार नाही. उलट उलट असं होईल की हा ग्रंथ कळायला मग अतिशय अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की आपली कळती भाषा सुद्धा, आपली कळती भाषा सुद्धा कुठेतरी परंपरागत पतपठडीतून आलेली आहे. त्यामुळे मग हे नाकळता विचार आहे, हा पटकन शिरणारा विचार नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या कळत्या भाषेत जर याला समजून घेतलं तर हा ग्रंथ कळणं अवघड आहे. आपल्या सगळ्या भाषा बाजूला ठेवायच्या, ग्रंथ जो भाषा बोलतोय ती भाषा समजून घ्यायची, तो जे सांगतोय ते 100% ऐकायचं आणि मग त्याच्यातून आपल्या आतमध्ये दुरुस्त्या करायच्या, म्हणजे मग त्याच्यातून आपल्याला दृष्टी प्रदान होईल. असं आज आपण इथे हा विषय जो आहे हा खूप महत्त्वाचा विषय मी तुमच्याशी बोललो, तर आज आपण इथेच थांबूया आणि बाकीचा विषय मग आपण पुढच्या बैठकीला घेऊया. धन्यवाद.